हा तोच पुस्तक आहे। हे पुस्तक 21 वेळा वाचून मान्यवर श्री काशीराम साहेबांनी या संपूर्ण देशभरामध्ये जय भीमचा नारा, जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में म्हणून बाबासाहेबांची फुले शाह आंबेडकरांची चळवळ ही यशस्वी केली। तर समाजाकडून लोकांकडून जे प्रतिसाद हा फार चांगल्या पद्धतीने भेटत आहे। जय भीम। आज विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे 10 ते 20 हजार पुस्तकं आज या ठिकाणी आम्ही वाटप केलेलं आहे सकाळ धरून। तर हा तोच पुस्तक आहे। हे पुस्तक 21 वेळा वाचून मान्यवर श्री काशीराम साहेबांनी या संपूर्ण देशभरामध्ये जय भीमचा नारा, जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में म्हणून बाबासाहेबांची फुले शाह आंबेडकरांची चळवळ ही यशस्वी केली व उत्तर प्रदेश सारख्या एक मोठ्या राज्यामध्ये 4-4 वेळा सरकार बनवलं। आणि आज आमचा तोच प्रयत्न होता की बाबासाहेबांच्या या स्मृती दिनानिमित्त महापरिनिर्वाण दिनानिमित्त की त्यांचे विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, समाजापर्यंत पोचलं पाहिजे, त्यासाठीच आम्ही या ठिकाणी हा उपक्रम लाभवलेला आहे। आणि हा जो उपक्रम आहे हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्तही राबवला होता। त्या दिवशीसुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना ही पुस्तकं वाटवण्याचं काम त्या दिवशी केलेलं आहे। तर समाजाकडून लोकांकडून जे प्रतिसाद हा फार चांगल्या पद्धतीनं भेटत आहे। तर आमचा हाच एक येत्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत जयंतीपर्यंत 1 लाख पुस्तकांचं वाटप करून आपण समाजामध्ये हे जे विचार आहे या पुस्तकामधील बाबासाहेबांचे विचार जे एका भाषणामध्ये सांगू शकले नाहीत ते आम्ही पोहोचवतो आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाला हा सगळं काही जर पुस्तक वाचलं तर सगळं काही यामधला जो बाबासाहेबांचा विचार आहे ते सगळ्यांना कळन हीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आमचा हा जो कार्यक्रम आहे आम्ही करत आहोत।